गुड मॉर्निंग फ्रेंड्स, झूम मीटिंगमध्ये नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे आपला हा जो टॉपिक आहे हा टॉपिक आपण पूर्ण नाही करू शकलो आणि म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी तयार करण्यात आलेला आहे. आजचा टॉपिक आहे, याच्या अगोदर आपण पाहिलं होतं हे व्यावसायिक निर्णय आणि व्यावसायिक निर्णयाचे स्वरूप कसे असतात याच्या संबंधीची माहिती या अगोदर आपण पाहिली होती. आज आपण पाहूया की व्यवसायामध्ये व्यावसायिक निर्णयाचे एवढं महत्त्व का असते. तर व्यावसायिक क्रिया ज्या केल्या जात असतात त्या सर्व क्रियामध्ये निर्णय घेणे आवश्यक असते. हे निर्णय आपल्याला रोजच घ्यावे लागत असतात. काही दैनंदिन कार्याशी संबंधित असतात तर काही भविष्यकालीन कार्याशी संबंधित असतात तर काही व्यवस्थापकीय स्वरूपाचे निर्णय असतात तर काही वैयक्तिक स्वरूपाचे म्हणजे वेळेवरच्या ज्या काही समस्या आहेत त्या सोडविण्यासाठी वैयक्तिक स्वरूपाचे काही निर्णय असतात. हे निर्णय जर आपण घेतले नाही व्यवसायामध्ये वस्तूच्या उत्पादनासंबंधीचे किंवा इतर वस्तूच्या विक्रीसंबंधीचे तर आपल्याला ठरलेले उद्दिष्ट गाठता नाही येणार. म्हणून योग्य प्रकारचा निर्णय घेणं आवश्यक आहे आणि हे निर्णय अचूक असणे आवश्यक आहे. महत्त्वाचं म्हणजे जर घेतलेले निर्णय हे अचूक नसतील तर त्याचा विपरीत परिणाम व्यवसायावर होतो. आपण जे उद्देश ठरवून एक व्यवसाय स्थापन केलेला आहे किंवा व्यवसाय करण्याचं उद्दिष्ट आपण ठरविलेलं आहे ते उद्दिष्ट आपल्याला योग्य प्रकारचे गाठता नाही येत. म्हणून आपल्याला निर्णय घेताना सजग राहावं लागत असतं, बुद्धीचा विचार करावा लागत असतो. कारण या निर्णयावरच आपली लाभ क्षमता आणि उत्पादन क्षमता डिपेंड करत असते. म्हणून व्यवसायामध्ये प्रत्येक क्रिया व्यावसायिक क्रिया पार पाडत असताना व्यवसायामध्ये निर्णयाला फार महत्त्वाचं स्थान आहे. म्हणून त्या निर्णयासंबंधीचे व्यवसायामध्ये काय महत्त्व आहे यासंबंधीची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर कोणकोणत्या बाबीसंबंधीचे महत्त्व आहे तर त्याच्यामध्ये पहिला महत्त्व आहे कार्याचा वेग वाढतो. पहिला महत्त्व आहे कार्याचा वेग वाढतो. तर व्यावसायिक जे निर्णय आहेत हे व्यावसायिक निर्णय जर घेतले बरोबर घेतले आणि अचूक असले तर त्याच्यामुळे काय होतं की ज्या कर्मचाऱ्यांकडे जे काम सोपलेले आहे त्या कर्मचाऱ्यांकडून आपल्याला ताबडतोब कार्य करून घेता येतात आणि ताबडतोब कार्य करून घेता येत असल्यामुळे कार्याचं त्यांच्याकडे जे कार्य सोपलेलं आहे ते अधिक वेगाने कामं करतात. म्हणून घेतलेले निर्णय घेत असताना योग्य प्रकारचे निर्णय आपल्याला घ्यावे लागत असतात ज्याच्यामुळे व्यवसायामध्ये जे काही कार्य असतील त्याचा वेग आपल्याला वाढविता येत असतो. आणि व्यवसायातील या घेतलेल्या निर्णयामुळे व्यवसायातील समस्या आपल्याला दूर करता येतात. ज्या काही समस्या निर्माण झालेल्या असतील त्या ताबडतोब आपल्याला दूर करता येतात आणि कामाची पूर्तता त्या कर्मचाऱ्यांकडून ताबडतोब आपल्याला करता येते. म्हणून व्यवसायाच्या दृष्टिकोनातून वेळेवर कार्य व्हावे असे जर आपल्याला वाटत असेल तर योग्य प्रकारचे निर्णय घ्यावे लागत असतात. म्हणून व्यवसायाच्या दृष्टिकोनातून निर्णय महत्त्वाचं मानले जात असतं. दुसरं याच्यामध्ये आहे, दुसरं महत्त्व आहे समस्यावर मात करता येते. म्हणजे याचा अर्थ असा होतो की व्यवसायामध्ये ज्या काही समस्या निर्माण झालेल्या असतील त्या समस्यावर आपल्याला मात करून ताबडतोब त्या समस्या सोडविल्या जाऊ शकतात. म्हणजे कोणत्याही स्वरूपाची समस्या असो, कच्च्या मालाची समस्या हो, वित्तीय समस्या हो, किंवा उत्पादनाची समस्या हो, किंवा मजुरांची समस्या हो, किंवा विक्रीची समस्या हो, किंवा माल वाहतुकीची समस्या हो, या सर्व ज्या काही समस्या निर्माण होतात व्यवसायामध्ये वस्तूच्या उत्पादनापासून तर विक्रीपर्यंत या सर्व समस्यांची सोडवणूक कशी केली जाईल याच्यावरती योग्य प्रकारचे निर्णय घेतले जातात. म्हणून व्यवसायामध्ये ज्या ज्या काही समस्या निर्माण होतात
त्या समस्यावर मात करण्याच्या दृष्टिकोनातून व्यवसायामध्ये व्यावसायिक निर्णयाला महत्त्वाचं स्थान आहे. तिसरं आहे उचित निर्णय. व्यवसायाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर उचित निर्णय हे व्यवसायाला एका उंच शिखरावरती नेऊन ठेवणारे असतात. म्हणून या ठिकाणी उचित निर्णय घेणे आवश्यक असतात. आता उचित निर्णय म्हणजे निर्णय घेण्याची जी क्षमता आहे ती उत्कृष्ट असायला पाहिजे. आणि ज्याला ज्या गोष्टीचं ज्ञान आहे त्या व्यक्तीकडून जर आपण निर्णय घेतला तर निश्चितपणे त्या विशिष्ट व्यक्तीकडून आपल्याला उचित निर्णय घेता येतात. म्हणजे निर्णय घेणाऱ्याची संख्या ही उच्च कोटीची असायला पाहिजे. आणि निर्णय घेणाऱ्याची संख्या उच्च कोटीची राहिली तर निश्चितपणे आपण व्यवसायामध्ये ज्या काही समस्या निर्माण झालेल्या असतील किंवा जे काही व्यवसायाचे उद्दिष्ट असतील ते आपल्याला ताबडतोब साध्य करता येतात. म्हणून उचित निर्णयाचे महत्त्व व्यावसायिक निर्णयाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे. चौथा आहे संघटनेच्या कृतीचे मोजमाप. तर संघटनेमध्ये जे काही कृती आपण करतो किंवा जे काही कार्य करतो त्याचे मोजमाप करणे शक्य असते. म्हणजे आपण जे काही निर्णय घेतो ते निर्णय घेत असताना आपल्या निर्णयाचा परिणाम त्या कार्यावर काय झाला जे कार्य आपण करणार आहोत. जसं उत्पादनासंबंधीचे आपण कार्य करतो तर आपण जे काही निर्णय घेतलेले आहे त्या निर्णयाचा परिणाम उत्पादनावर काय झाला, त्या निर्णय घेतलेल्या निर्णयामुळे उत्पादनात वाढ झाली की घट झाली याचं मोजमाप आपल्याला या व्यावसायिक निर्णयाच्या माध्यमातून करता येतं की व्यवसायावर त्याचा परिणाम हा अनुकूल झाला की प्रतिकूल झाला. म्हणून व्यावसायिक निर्णयाला व्यवसायामध्ये महत्त्वाचं स्थान आहे. नेक्स्ट आहे अंमलबजावणी करण्याकरता. व्यवसायामध्ये अनेक प्रकारचे कार्य चालत असतात, वेगवेगळ्या प्रकारचे डिपार्टमेंट असतात, विभाग असतात. त्या सर्व विभागाकडून योग्य प्रकारचं कार्य करून घेणं आवश्यक आहे. आणि प्रत्येक विभागाचं कार्य हे वेगवेगळ्या पद्धतीचे असतात. जसं उत्पादन विभाग आहे त्याचं कार्य वेगळे, विक्री विभाग आहे त्याचं कार्य वेगळे, आणि वित्तीय विभाग आहे त्याचं कार्य वेगळे, जाहिरात विभाग आहे त्याचं कार्य वेगळे, खरेदी विभाग आहे त्याचं कार्य वेगळे. ह्या प्रत्येक डिपार्टमेंटचे कार्य हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. म्हणून प्रत्येक डिपार्टमेंटकडून किंवा विभागाकडून योग्य प्रकारचं कार्य व्हावे याकरिता योग्य प्रकारचे निर्णय घेतले जात असतात. तसे जे काही उद्दिष्ट आपण ठरवून दिलेले आहेत प्रत्येक विभागावरती जबाबदारी असते. म्हणून ठरलेले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी योग्य प्रकारचे निर्णय घेणे आवश्यक आहे. जर निर्णय हे अचूक असतील तर निश्चितपणे आपल्याला ठरलेल्या कार्याची अंमलबजावणी योग्य प्रमाणामध्ये करता येते. म्हणजे जे काही आपण सुरुवातीलाच कार्य ठरवून दिलेले आहे तर त्या कार्याची अंमलबजावणी करण्यासाठी म्हणून व्यावसायिक निर्णयाला व्यवसायामध्ये महत्त्वाचे स्थान प्राप्त झालेले आहे. नेक्स्ट आहे सातत्य टिकविण्यासाठी. तर व्यावसायिक निर्णयामध्ये कामामध्ये असणारं सातत्य आपल्याला टिकविता येते. म्हणजे कंटिन्युटी आपल्याला साध्य करता येते. म्हणजे त्याच्यामध्ये कोणत्याही कार्यामध्ये डिसकंटिन्यूपणा आपल्याला दिसत नाही. कशामुळे? व्यावसायिक निर्णयामुळे. आणि एखाद्या वेळेस जर आपल्याला वाटलं की आपण ठरविलेले कार्य पूर्ण नाही करू शकत किंवा ज्याच्यावर जबाबदारी आपण टाकलेली आहे तो योग्य प्रकारचं कार्य करू नाही शकत तर मग आपल्याला योग्य प्रकारचे निर्णय घ्यावे लागत असतात. आणि त्या निर्णयाच्या माध्यमातून ज्यांच्यावर जी जबाबदारी सोपलेली असेल, ज्या कर्मचाऱ्यावर जी जबाबदारी सोपलेली असेल अशा प्रकारच्या कर्मचाऱ्यांकडून ते काम करून घ्यावे लागत असते. आणि ते काम करून घेण्यासाठी म्हणून आपल्याला निर्णय घ्यावे लागत असतात. म्हणून जे काही आपण कार्य ज्या व्यक्तीकडे सोपलेले आहे किंवा जे कार्य आपण करणार आहोत त्याच्यामध्ये
सततपणा असणे आवश्यक आहे. आणि हे सततपणा किंवा सातत्य जर आपल्याला अबाधित ठेवायचं असेल तर निश्चितपणे व्यवसायामध्ये योग्य प्रकारचे निर्णय घेतले जात असतात. म्हणून कामामध्ये सातत्य टिकविण्यासाठी व्यावसायिक निर्णयाला व्यवसायामध्ये महत्त्वाचे स्थान आहे. नेक्स्ट आहे कार्याची वेळेत पूर्तता. तर जी काही कार्य ज्या डिपार्टमेंटचे असतील, विभागाचे असतील किंवा ज्याच्यावर जी जबाबदारी सोपलेली असेल ते कार्य त्या विशिष्ट व्यक्तीकडून करवून घेण्यासाठी म्हणून निर्णय घेतले जात असतात. कारण निर्णयामुळेच एखाद्याची जबाबदारी आपल्याला निश्चित करता येते. आणि एखाद्याने एखादं काम चुकीचं केलं तर एका विशिष्ट व्यक्तीला आपल्याला जबाबदार धरता येतो. म्हणून निर्णय क्षमता ही जर उच्च कोटीची असली आणि योग्य प्रकारचा निर्णय घेतला तर आपल्याला कार्याची वेळेत पूर्तता करता येते. म्हणजे जेव्हा जे कार्य आहे ते कार्य आपल्याला ताबडतोब करता येतं जर योग्य प्रकारचा निर्णय आपण घेतले तर. म्हणजेच व्यवसायामध्ये जे कार्य जेव्हा करायचे आहे तेव्हाच जर आपल्याला पूर्ण करायचे असेल तर निश्चितपणे कार्याची पूर्तता वेळेत करण्यासाठी म्हणून व्यावसायिक निर्णय हे व्यवसायाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं असतं. कारण आपण पाहतो की जे निर्णय घेतले जात असतात ते त्या विशिष्ट वेळेपुरते असतात. काही काही निर्णय त्या वेळेला जर नाही घेतला आपण तर त्याचा विपरीत परिणाम व्यवसायावर होतो. आणि म्हणून वेळेत निर्णय घेणं आवश्यक आहे. आणि ते निर्णय जर आपण घेतलं तर ज्या व्यक्तीकडे ते काम करण्याची जबाबदारी सोपलेली आहे त्या व्यक्तीकडून ते वेळेत काम करून घेण्याची जबाबदारीसुद्धा आपली आहे. म्हणून एखाद्या व्यक्तीकडे सोपलेले जे कार्य असेल किंवा व्यवसायाचे जे काही उद्दिष्ट असेल ते वेळेत आपल्याला जर गाठावायचे असेल तर व्यवसायिक निर्णय आपल्याला घ्यावे लागत असतात. म्हणून व्यवसायाच्या दृष्टिकोनातून वेळेत काम पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून व्यावसायिक निर्णयाला महत्त्वाचं स्थान आहे. नेक्स्ट आहे व्यवस्थापनास मदत. आता व्यवस्थापकाचे जे काही कार्य आहे ते कार्य आपल्या हाताखालील असणारे जे काही कर्मचारी आहे त्यांच्याकडून योग्य प्रकारचे कार्य करून घेणे किंवा व्यवस्थापकावर जी जबाबदारी आहे ती जबाबदारी व्यवस्थापकाने योग्य प्रकारची पार पाडावी अशी अपेक्षा संचालकांची असते किंवा मालकाची असते. म्हणून हे जे कार्य आहे हे कार्य योग्य वेळेत योग्य व्यक्तीकडून व्हावे ही जर आपल्याला अपेक्षा असेल तर व्यावसायिक निर्णय घेतले जात असतात. आणि व्यावसायिक निर्णय घेत असताना व्यवस्थापकाकडे जे काही कार्य सोपलेले असतात ती त्याची जबाबदारी असते की त्याने आपल्या हाताखालील व्यक्तीकडून योग्य प्रकारचं कार्य करून घेणे. तर व्यवस्थापकाला योग्य प्रकारच्या कार्याची व्यवस्था लावण्याच्या दृष्टिकोनातून किंवा व्यवस्थापकीय कार्य योग्य प्रकारचे करण्याच्या दृष्टिकोनातून, व्यवस्थापन कार्य योग्य प्रकारचे सांभाळण्याच्या दृष्टिकोनातून निर्णय घ्यावे लागत असतात व्यवस्थापकाला. आणि म्हणून व्यवस्थापकीय कार्य पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून व्यवसायामध्ये व्यावसायिक निर्णयाला महत्त्वाचे स्थान आहे. तर अशा प्रकारे आपण जर पाहिलं तर उत्पादनापासून तर विक्रीपर्यंत जे जे कार्य पार पाडले जात असतात त्या सर्वच कार्य योग्य प्रकारचे व्हावे, सुचारू पद्धतीने व्हावे, सर्वांची जबाबदारी निश्चित करून त्या विशिष्ट व्यक्तीने जबाबदारीपूर्ण काम करावे यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय घेतले जात असतात. आणि म्हणून व्यवसायाच्या उन्नतीच्या दृष्टिकोनातून जर विचार केला, व्यवसायाच्या वाढीच्या दृष्टिकोनातून जर विचार केला, व्यवसायाच्या उद्देशाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला, व्यवसायाच्या लाभाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर व्यवसायाच्या दृष्टिकोनातून व्यावसायिक निर्णय हे अति आवश्यक आहे, महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. कारण त्याच्याशिवाय व्यावसायिक क्रिया किंवा कार्य आपल्याला पूर्ण करता येत नाही. म्हणून व्यवसायामध्ये व्यावसायिक निर्णयाला महत्त्वाचे स्थान प्राप्त झालेले आहे. तर अशा प्रकारे व्यावसायिक निर्णय जर आपण व्यवस्थितपणे घेतले, वेळेत घेतले, योग्य व्यक्तीची मदत करून घेतले आणि योग्य प्रकारच्या तज्ज्ञ व्यक्तीकडून घेतले किंवा ज्याला ज्या गोष्टीचं नॉलेज आहे त्यांना सम्मिलित करून जर आपण निर्णय घेतले तर
निश्चितपणे आपल्याला व्यवसायामध्ये आपले जे काही उद्दिष्ट आपण ठरवून ठेवलेले आहेत ते उद्दिष्ट निश्चितपणे आपल्याला गाठता येतात. इथे आपला हा टॉपिक व्यवसाय निर्णयाचे महत्त्व, व्यवसायामध्ये काय आहे, कोणत्या गोष्टीमुळे एवढं महत्त्व वाढलेले आहे, हा इथंच संपतो आहे. पुढच्या पिरियडला आपण नंतरचा टॉपिक पाहणार आहोत, व्यावसायिक निर्णयाचे प्रकार. थँक्यू.